नमस्कार, मी संदीप चन्ने, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आणि कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, म्हणजे संविधान सभा काय, संविधानिक सभा जी होती ती काय आहे, संविधान सभेची निर्मिती वगैरे याच्यामध्ये पाहणार आहोत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा जर आपण विचार केला, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा जर आपण विचार केला, तर यामध्ये साधारणतः एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रातिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते. घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा असे म्हणतात. लोकांनी निवडून दिलेल्या सभेला संविधान सभा असे म्हणतात किंवा संबोधल्या जाते, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतासाठी संविधान सभेची जी मागणी होती ती करण्यात आली होती. 1922 मध्ये प्रथम महात्मा गांधीजी यांनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता अशी एक सभा असावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु त्यांनी तो शब्दोल्लेख त्या ठिकाणी केलेला नव्हता. तर 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ राय यांना दिले जाते. मानवेंद्रनाथ राय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रगणी नेते होते, साम्यवादी चळवळीचे ते नेते होते. डिसेंबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली. 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणांबाबतचा ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला व संविधान सभेची मागणी केली. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की भारता स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. आणि 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केले. त्यानंतर 1942 सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य करण्यात आले. आणि शेवटी मे 1946 मध्ये असं जाहीर करण्यात आलं की कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 आहे. त्यानंतर संविधान सभेची जी निर्मिती व रचना आहे, म्हणजे फॉर्मेशन अँड स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, यामध्ये काय सांगण्यात आलं, तर कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे जी त्रिमंत्री योजना होती त्याच्यातील तरतुदीनुसार संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली. 1. की संविधान सभेमध्ये एकूण 389 सभासद असतील. त्यापैकी 292 सदस्य जे आहेत ते ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जातील. 4 सदस्य हे चीफ कमिशनरच्या प्रांताकडून दिल्ली अजमेर मारवाड कुर्ग व बलुचिस्तान, 3 कुर्ग आणि 4 बलुचिस्तान यांच्याकडून निवडून दिले जातील 4 सदस्य. तर 93 सदस्य जे आहेत ते भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील असं ठरवण्यात आलं. त्यानंतर काय झालं, तर संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे म्हणजे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील. हे सदस्य 1935 कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांकडून निवडून दिले जातील असं ठरवण्यात आलं. साधारणतः 1,00,000 लोकसंख्येमागे 1 सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन 3 प्रमुख गटांमध्ये केल्या जाईल. शीख 3 गट कोणते, तर शीख मुस्लिम आणि साधारण अशा गटामध्ये त्यांचं विभाजन करण्यात आलं. त्यांच्या निवडणुका ज्या होत्या त्या ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. जुलै 1946 मध्ये घेण्यात आल्या. काँग्रेसने त्यापैकी 208 जागा म्हणजे केवळ 9 जागा वगळता सर्वसाधारण जागा मिळवल्या.
मुस्लिम विभाग मुस्लिम लीग ने 73 जागा केवल 5 जागा वगळता सर्व मुस्लिम जागा मुस्लिम लीग ने मिळवल्या आणि उर्वरित 15 जागांमध्ये प्रत्येकी एक जागा ही युनियनिस्ट पार्टी युनियनिस्ट मुस्लिम युनियनिस्ट शेड्यूल कास्ट कृषक प्रजा पार्टी शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शीख गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाली तर 8 जागा या अपक्षांना मिळाल्या. संस्थानिकांच्या ज्या जागा होता 93 जागा ठरवण्यात आलेल्या होत्या त्या मात्र भरल्या जाऊ शकलेल्या त्या मात्र भरल्या जाऊ शकल्या नाही. त्यानंतर म्हणजे संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अशा रीतीने संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारावर निवडण्यात आली नाही तरी भारतीय समाजाच्या सर्व गटांना तिच्यात प्रतिनिधित्व मिळाले. हिंदू मुस्लिम शीख पारशी अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन अनुसूचित जाती जमाती महिला इत्यादी महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना वगळता महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख महत्त्वाचे व अनुभवी व्यक्तिमत्व संविधान सभेचे सदस्य होते. त्याच्यानंतर संविधान सभेचे कामकाज कसे चालावे लागले तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगचे सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाही त्यामुळे केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते. फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येष्ठतम सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सर बी एन राव जे होते यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली बी एन राव सरांची घटनात्मक सल्लागार म्हणून. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली. तिच्यामध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्वे व तत्वज्ञान देण्यात आले होते. 13 डिसेंबर 1946 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. ही उद्देशपत्रिका घटना समितीच्या पुढील सर्व टप्प्यांवर मार्गदर्शक ठरली आणि भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका किंवा सरनामा या उद्देशपत्रिकेवरूनच तयार करण्यात आला. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत ही उद्देशपत्रिका मांडली. त्याच्यानंतर काय झालं पहा. संविधान सभेच्या रचनेत बदल यामध्ये 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजना कोणती योजना माउंट बॅटन पहा माउंट बॅटन ही जी माउंट बॅटन योजना आहे या माउंट बॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 47ला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारावर योजना कधी जाहीर करण्यात आली 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आली होती माउंट बॅटन योजनेच्या आधारावर. 5 जुलै 1947 ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 47ला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. माउंट बॅटन योजना 3 जूनला जाहीर करण्यात आली होती 5 जुलैला ते ब्रिटिश पार्लमेंटने संमत केली आणि 18 जुलैला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली आणि यानुसार भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. त्याच्यानंतर पहा तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो 1947 अन्वय संविधान सभेच्या बाबतीत पुढील 3 बदल करण्यात आले की संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले त्यामुळे त्याला आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसेच ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही भारतविषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकारही प्राप्त झाला. 2 संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला म्हणजेच संविधान सभेला 2 कार्ये देण्यात आली. पहिली स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती आणि दुसरी देशासाठी कायदे करणे. पहिलं काम स्वतंत्र भारतासाठी घटना निर्माण करणे आणि दुसरं काम देशासाठी कायदे करणे. घटनाही त्यांनाच निर्माण करायची आहे आणि कायदेही निर्माण करायचे आहेत. ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असत. 1 संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी होत असे तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून कार्य करीत होते. तर 2 कायदे करण्याची कार्यामुळे संविधान सभा हीच स्वतंत्र भारताची पहिले कायदेमंडळ ठरले. कायदेमंडळ म्हणून कार्य करताना जी व्ही मावडणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. कायदे करताना घटना निर्माण करताना त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद राहत होते आणि कायदेमंडळचे कार्य करताना जी व्ही मावडणकर राहत होते.
17 नोव्हेंबर 1947 रोजी जी वी मावडणकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेची दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 चालली आणि 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून कार्य केले. पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी झाली. त्यापैकी 299 हे पूर्वीच्या ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी होते, तर 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. प्रांतांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांतांचे 55 होते. आता या संविधान सभेची इतर कामे काय होती, अदर फंक्शन्स? तर वरील दोन कामांव्यतिरिक्त संविधान सभेची पुढील कामे होती. नंबर एक, मे 1949 संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. 2, 22 जुलै 1947 रोजी सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली वेंकय्या यांनी तयार केले होते. आणि 3, 24 जानेवारी 1950 रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 24 जानेवारी 1950. 4, 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. तसेच निवडणुका होईपर्यंत भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली किंवा नेमणूक करण्यात आली. त्यानंतर संविधान सभेच्या ज्या समित्या होत्या म्हणजे कमिटीज ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली, यामध्ये संविधान सभेने घटनानिर्मितीची वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली. त्यामध्ये प्रमुख 8 समित्या होत्या आणि इतर काही गौण समित्या होत्या. 8 समित्या कोणत्या होत्या? तर नंबर 1, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार 2 सल्लागार समितीचे वल्लभभाई पटेल. या समितीच्या 2 उपसमित्या होत्या, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क उपसमिती ज्याचे अध्यक्ष जी बी कृपलानी आणि अल्पसंख्याकांची एक उपसमिती होती ज्याचे अध्यक्ष एच सी मुखर्जी होते. कार्यपद्धती नियम समिती ज्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते अध्यक्ष. राज्यांशी चर्चेसाठी समिती होती जिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के एम मुन्शी. त्यानंतर मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी 26 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या. 26 ऑगस्ट 1947 कधी स्थापन करण्यात आली? 26 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीमध्ये 7 सदस्य होते. किती? 7. पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. दुसरे एन गोपालस्वामी अय्यंगार. तिसरे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 4, सईद अहमद सादुल्ला. 5, डॉक्टर के एम मुन्शी. 6, एन माधवराव हे जे आहेत बी एल मित्तर यांनी अनारोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. आणि 7वी जी व्यक्ती होती टी टी कृष्णम्माचारी, ही 48 डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर कृष्णम्माचारी यांची नियुक्ती करण्यात आली. आता मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदीचा विचार करून भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला आणि तो 1948 प्रकाशित करण्यात आला. आता भारतीय जनतेला मसुद्यात सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. जनतेची वक्तव्य टीका व सूचना ध्यानात घेऊन 1948 दुसरा मसुदा सादर करण्यात आला. तो संविधान सभेच्या अध्यक्षांना 24 ऑक्टोबर 1948 रोजी सादर करण्यात आला. त्यानंतर घटनेची स्वीकृती म्हणजे इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. 4 नोव्हेंबर 1948 मसुद्याचे 3 वाचन व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली आणि त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. किती सदस्यांनी? 284. या तारखेचा उल्लेख घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये असून या दिवशी भारतीय जनतेने संविधान सभेच्या माध्यमातून घटना अंगीकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेमध्ये प्रास्ताविका, एक प्रास्ताविका होती, 22 भाग 395 कलमे आणि 8 अनुसूचींचा समावेश होता. 22 भाग 395 कलमे आणि 8 अनुसूचींचा समावेश होता. त्याच्यानंतर घटनेचा जो अंमल आहे, आता मात्र किती भाग आहेत ते, आता भारतीय राज्यघटनेमध्ये 24 भाग आहेत, 395 कलमे आहेत. कारण कलमांमध्ये कधी बदल होत नाही, त्याच्यामध्ये अंतर्गत बदल झाल्यास अ ब क ड असं टाकल्या जाते. आणि अनुसूच्या ज्या आहेत त्या 12 आहेत. आता
अगोदर 22 भाग 395 कलमे 8 अनुसूची. घटनेचा जो अंमल आहे एन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, यामध्ये घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. हा दिवस निवडण्याचे कारण काय, तर डिसेंबर 29 काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार 26 जानेवारी 30 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. 26 जानेवारी 50 हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणून ओळखण्यात येतो व गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे या ठिकाणी येणारी जी प्रत्येक व्यक्ती आहे ती निवडणुकीच्या माध्यमातून येईल, राजेशाहीसारखी वंशानुसार येणार नाही, हा गणराज्याचा अर्थ आहे. मात्र घटनेच्या कलम 394 असं सांगतं की घटनेतील काही तरतुदींचा अंमल मात्र 26 नोव्हेंबर 1950 रोजी सुरू झाला होता. उदाहरणार्थ कलम 4, 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 367, 379, 380, 380, 389, 391, 392 आणि 393 या कलमांमधील जे नागरिकत्व आहे, निवडणूक आहे, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघुशीर्षक याबद्दलच्या तरतुदी आहेत. अशा रीतीने 64 लाख रुपये खर्च करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या कालावधीत किती लाख रुपये खर्च करून 64 तयार करण्यात आली. या कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे झाली. त्या दरम्यान संविधान सभेने 166 दिवस काम केले, तर मसुदा समिती जी होती त्या मसुदा समितीने 114 दिवस मसुद्यावर काम केले. तसेच घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार केला. आता भारतीय शासन जो कायदा होता 1935 याच्यावरून या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. घटनेचा जो संरचनात्मक भाग होता म्हणजे स्ट्रक्चरल पार्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शासनाचा कायदा 35 आधारित आहे आणि या कायद्यातील सुमारे 250 तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील हा 1935 कायद्यावरून घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा जो आहे प्रियांबल, नेचर अँड सिग्निफिकन्स काय आहे प्रियांबलचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडलास लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. धन्यवाद.